नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत मुगाचं वरण। तर आज बघूया आपण मुगाचं वरण कसं करायचं ते। तर मुगाच्या वरणासाठी लागणारं साहित्य आहे, मेन साहित्य तर मुगाची डाळ लागणार आहे। ती मी एक वाटी घेतलेली आहे आणि तिला अर्धा पाऊण तास चांगली भिजवून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मूग डाळ चांगली उकडून झालेली आहे, हाताने दाबली असता तर ती पूर्णतः प्रेस होऊन जाते, याचा अर्थ ती चांगली शिजलेली आहे। आता आपण फोडणीसाठी काय लागणार आहे ते बघूया। फोडणीसाठी आपल्याला आले लसणाची पेस्ट लागणार आहे, तर आले लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। ही आपण फोडणीमध्ये 1 चमचा घालणार आहोत। 1 छोटी मिरची कट करून घेतली आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, जिरं आणि राई, 2 छोटे टॅमॅटो कट करून घेतलेत आणि कोथिंबीर। आता आपण मुगडाळीला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी 1 पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। पातेलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये तेल घालून घेऊया। तुम्ही बघू शकता पातेलं गरम झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकत नाही आहे, पण पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा राई घालून घेऊया। फोडणीत राई घातल्यानंतर ती तडतडली पाहिजे, जेव्हापर्यंत राई तडतडत नाही आहे तेव्हापर्यंत जिरं घालायचं नाही आहे। तुम्ही बघू शकताय आपली राई तडतडायला लागलेली आहे, त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरं घालून घेऊया। तेल गरम असल्या कारणाने जिरं सुद्धा चांगलं फुललेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता त्यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालून घेऊया। आले लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आले लसूण घातल्यानंतर 7 ते 8 पानं कढीपत्त्याची आणि कट करून ठेवलेली मिरची घालून घेऊया, त्यासोबतच हिंग सुद्धा घालून घेऊया। आले लसूण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। फोडणीला खमंग वास आलेला आहे, फोडणी व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला टॅमॅटो घालून घेऊया। टॅमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये, तो व्यवस्थित परतला गेला पाहिजे, मिसळून गेला पाहिजे। मैत्रिणींनो, मुगडाळीचं वरण हे उन्हाळ्यात पोटासाठी खूप चांगलं असतं, पचायला देखील खूप हलकं असतं। मुगडाळीचं वरण खाण्यानं पित्त वाढत नाही, कारण मुगडाळीचं वरण पित्ताचं शमन करतं, त्यामुळे मुगडाळी ही सगळ्यांसाठी पथ्यकारक आहे। सर्व ऋतूंसाठी, सर्व प्रकारच्या माणसांसाठी, सर्व आजारांमध्ये खाण्यासाठी योग्य आहे आणि उन्हाळ्यात खाण्यासाठी तर वरदानच आहे। तर तुम्ही बघू शकता आपला टॅमॅटो चांगला शिजलेला आहे, त्यामध्ये आता आपण हळद घालून घेऊया, 1 चमचा धना पावडर घालून घेऊया, 1/2 चमचा गरम मसाला घालून घेऊया। गरम मसाला घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही घाला। फोडणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण त्यामध्ये शिजलेली मूग डाळ घालून घेऊया। गॅस आपल्याला हाय फ्लेमवर करायचा आहे आणि मूग डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मूग डाळ व्यवस्थित मिक्स करून झाली की त्यामध्ये आपण 1/2 ग्लास गरम पाणी घालून घेऊया। पाणी इथे आपल्याला गरमच घालायचं आहे, तुम्हाला जितकं वरण पातळ हवं आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता। तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर तुम्ही 1 ग्लास घातलं तरी चालेल। वरणामध्ये आता कट केलेली कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला वरणाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही
तुम्ही बघू शकता वरणाला खूप छान उकळलेलं आहे। आपल्याला 5 मिनिटं वरण उकळून घ्यायचं आहे। असंही आपलं पथ्यकारक असं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चांगलं असणारं असं वरण तयार झालेलं आहे। हे वरण आपण आता सर्व करून घेऊया। गरम गरम भातासोबत हे वरण खूप छान लागतं। हे वरण वाढून त्यावर तुपाची धार टाकून थोडीशी साखर टाकली तर त्याला अप्रतिम अशी चव लागते। तसेच लहान मुलांना भातामध्ये घालून त्याला मिक्सरला काढून त्याचं ते खिमट लहान मुलांना खाऊ घातलं तरी ते लहान मुलांना चालू शकतं। असं हे पथ्यकारक सर्व आजारांसाठी उपयुक्त आणि सर्व ऋतूंसाठी चांगलं असणारं मूग डाळीचं वरण तयार झालेलं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।